चांगला सोना जे माझे पोऱ्याचा चांगला किस्सा भरून दे। अरे बाबा आईने काय केलं बघा वहिनी योगे सोना लेम भारी माझा चमचमत बघ हॉलमार्कचा हॉलमार्कचा आहे हॉलमार्कचा आहे। आई हॅपी दसरा सोना दे मला वापस माझा मला दे वापस कर मला घेत तुला बाबू एक माझे बाकीचा राव दे का असं पैसे माझं पाकिट भरू दे। अरे द्यावा इका असते धरना आशीर्वाद दे मोठा गाडी आऊ दे लवकर हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार। जस्ट उठलं आता जाऊयात पहिलं आंघोळ करायला आणि आज आहे दसरा आपल्या गाड्या सगळ्या धुवायच्यात मला आलं पक्का टेन्शन गाड्या धुवायला पक्का टेन्शन येतं बघतो जातो सर्व्हिस सेंटरवरती गर्दी नसेल तर सर्व्हिस सेंटरवरती धुवेल नाहीतर इथं आपल्या अंगण्यामध्ये धुणार आहे तर चला पटापट पहिला तर फ्रेश होऊयात। वहिनीने काय बनवलं घेतलं ते दाखवतो पहिला तर तुम्हाला आज काय ग वहिनी बाबा दसऱ्याच्या दिवशी पक्की मच्छी बनवा घेतली मला असं वाटतं इकडं कोलबे घेतल्या इकडं वावीच्या वट्या घेतल्या इकडं मांदेलेत घर घरवाडे बोंबील आणि वहिनी पण आणून द्यायचे वहिनीने चांगला ड्रेस घातला दीडशेवाला बार दिसतंय सिरियसली आणि आज दसरा आहे पक्का पसरा पसरा गेले दसऱ्याच्या दिवशी पण ठीक आहे काय नाही नॉर्मल आता पटापट वहिनी काम पण आटपेल आणि त्याच्यानंतर सगळं काय साफ करून घेईल किचन कारण की खूप जास्त मच्छी वगैरे तिने घातली आहे ना त्याच्यामुळे असं पसारा तिने घातलाय तर जस्ट आंघोळ वगैरे झाली आहे तर चला आता आपण पहिला तर गाडी धुवूयात आपले दोन मित्र गाडी धुतात आपल्या रूम मध्ये राहतात ते तर मी पण थोडीशी त्यांना मदत करतो गाडी धुवायला तर चला पटापट गाड्या धुवून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर मला नाश्ता करायचा भूक पण लागली आहे तर पहिला गाड्या धुवून घेतो तर गाडी सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही तर गाडी आपली इथंच धुतो मी आणि आपल्यासोबत आपले दोन मित्र आहेत आपल्या दोन बाईक पण भाईने धुतल्या आंघोळ करायच्या अगोदर आणि आता आपली फोर व्हीलर धुवायची आहे तर सर्व्हिस सेंटरला कसं आज खूप जास्त पब्लिक असणार दसरा आहे ना त्याच्यामुळे आपली गाडी घरीच आणि घरी प्रेशर बघा पाण्याला बाहेर राडा असतो पाण्याचा पण आपल्या पाण्याला कमतरता नाही आणि 24 तास पाणी असतो आपल्या घरी तर गाडी मस्त धुतोय आणि संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे गाड्यांची तो एक नंबर गाडी धुणार आहे आता त्याला शॅम्पू वगैरे मारून झालाय तर पंकज भाई अंदरचा थोडासा मस्त आहे की धुवा तर गाईज दोन्ही पण बाईक धुतल्यात एकदम मस्त चकाचक आणि काय बोलतो दिन आता भजीला आणायला जातो कशाला आम्ही भजी नसला तर आमच्याकडून पूजा करून घ्यायची नाही भजी जर चांगली पूजा जर न झाली तर आम्हाला फुलफुलाची पाकळी जेवा लागेल चालेल एक गाणी बोल मग चल पहिला दसऱ्याचं गाणी बोल पटकन दसऱ्याचा दसरा दिवाळी आली ग पाहुण कुठं गेल्याने ग बस जास्ती नाही समाप्त। अरे नालायका सोड मला रोषा सोड पडेल सिलेंडर माझ्या अंगावरती सोड। तर गाईज वहिनीला मी नाश्ता सांगितलेला बनवायला तर वहिनीने बनवले सुद्धा आहे अंडे मस्त पैकी तर चला मी पटकन खाऊन घेतो। वहिनी झालेत का हा टेन्शन नाही लेने का रे वहिनी इतना टेन्शन क्यों आहे देखो घांबीम फुटाय पार तू पण रात्री जागली का हो गाईज आम्ही खूप लेट आलो ना रात्री बरोबर काहीच अंड्यासोबत मला खायला काहीच नाही भाकर वगैरे काहीच नाही माझी दीदी होती ती दीदी खाऊन गेली आता घरी आताच तर मी असंच अंडा खाणार चम्मच सोबत तर चला मी खाऊन घेतो आणि मला टॅबलेट्स वगैरे खायचे त्याच्यामुळे मी नाश्ता करून घेतो पाहिला तर जस्ट नाश्ता वगैरे झालाय तर आता टॅबलेट आणि आपला ज्यूस पिऊन घेतो। मग पहिला मान दिले कसे साफ करतात तिला आता त्यांचं डोकं असं ओरल्या त्यांना पोटाची पोटा घालायची असं ओराचा ओरला म्हणजे घाणी घाल अशी नका खाली खवला या करायची चाकू खाली कर ना बोट कापून घे समजला काय चिकन तर चला पटापट घाला आज आज दसरा आपल्या पक्के पाय पसरायचे पटापट घाल जा बघा आई काय बोलते अरे माझी काय बघून को होणार आता मला काय माझी कशी म्हणत आहे गॅस वर गॅसची चालू करायची टोक गॅस वर चले आता काय करायचा नाही वहिनी चिडली थोडीशी दादावरती कारण की सारखे मच्छी आता दीदीला बनवून दिली आणि वापस घरामध्ये खूप जास्त मच्छी दिली कारण की संध्याकाळी कोण खात पण नाही त्याच्यामुळे आई जास्त देते मच्छी जास्त खाली चिकन दिली आवरी मांदी दिली अजून जास्ती दिली आई कटालते ना ती पण गुरुवार ती पण कटालते ना आता तळून दिली बाईला मच्छी वहिनी टेन्शन आई हा आई काय बोलली दाखवतोय तुला रेकॉर्डिंग केले दादा पण जस्ट आला दादा आज लवकर आला का दसरा 12 वाजताच
दसऱ्याला मच्छी वगैरे खपते ना आपली तर आज 12 वाजता झालं दादा काय माहिती का आपण गाऱ्या बिऱ्या धुतल्यात ना बाबा मी सगळ्या सकाळूस टेम्पो तुला धुवायला लागेल बाळा दसरा हॅपी दसरा आई आपल्या सोना बिना आणले का नाही कुठ तर आई सुद्धा आली आता जस्ट मच्छी शॉप वरून आई कसली फुलं आणले रावरी पेरांची पेटी कुठून आणली नाक्यावल्या पैसे दिले ना मी कोणलाच आठवण नाही आम्हाला आठवण तर पाहिजे कोणला आम्ही गेलतो गरबा केला आणि तू मिठाई आणा सांगता आम्हाला कसं आणू आम्ही दमणार नाही आवरी मच्छी दिल्या दनबली कवरी आवरी दिली कोणी पण आवरी मच्छी दिली आता जराशी कोळंबी दिली जराशी वाणीची बुडी दिली नाही चार पाच बोंबिल दौरलं ना आता चार पाच वैतकली ती वर्षा चिकन आणला दादा भराकली आले आले बोलता घेतले बघ कांडल तुझ्या हाताने जाऊ दादाचे कांडल तुम्ही बोलता ट्रॉफी आणायचे असताना मला आणल्या मी आता तर दादाने पहिला घेतला आपला बिझनेस करतो आम्ही ज्याच्याने टेम्पो मध्ये मच्छी वगैरे आम्ही इथनं घराच्या इथून नाक्यापर्यंत घेऊन जातो त्या टेम्पो दादाने मस्त वगैरे धुवायला घेतलाय दादा कसा वाटतं तो टेम्पो धुता ना का जीव आहे तर ठीक आहे तर दादा टेम्पो दादाने मस्त वगैरे टेम्पो धुतलाय तर पहिला तर दसऱ्याचा तुम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा दादा तू काय बोलशील आता तर वेगळाच असते तर असं हॅपी राहा मस्त राहा आणि पूर्ण गाड्यांचे वगैरे लक्ष्मीची आपली आज पूजा करायची आहे सगळ्यांना आणि मस्त जोशाने हा आपला दसरा हा सण साजरा करा कारण की दसऱ्याच्या दिवशी दादा काय असतं जरा सांग दसऱ्याचं थोडंसं भाषण भीषण दे रावणाचा पुतला झाला दसऱ्याला दसऱ्याला मग काय आपण कोणचा झाला सर आपण मग या साईडला सर्व गाड्या धुतल्यात आपल्या आणि त्या साईडला दादा टेम्पो धुतोय आणि इकडे सगळ्या काय लाईनी मध्ये लावणार ना संध्याकाळी आपल्या पूजा सुद्धा करायची गाड्यांची तर आता जेवायची वेळ झाली तर आम्ही जेवायला बसलोय तर इथे दादा इथे आई बसली आहे इकडे दादा तर ठीक आहे वहिनीने आम्हाला मस्त पैकी जेवण वाढून दिलंय तर चला पटापट जेवण घेऊयात मांदेली चिकन आणि थोडासा भात आणि वहिनीने तिच्यासाठी पनीरची भाजी बनवली आहे मी घेऊ शकतो तर चला आपण पण घेऊ शकतो दे ना आई जस्ट माझं जेवण झालं आणि संध्याकाळी आपल्याला आता पूजा करायची आहे गाड्यांची तोपर्यंत मी थोडासा आराम करून घेतो आपल्या गाड्या सगळ्या काय रेडी आहेत तुम्ही बघितलं सकाळी धुतल्या सर्वांना तर चला तोपर्यंत थोडासा आराम करतो आणि मग लगेच संध्याकाळी भेटूयात आम्ही तुम्हाला तर जस्ट उठलोय आता झोपलेलो खूप जास्त झोप एकदम डेंजर होती आपली तर जुलीला आवाज येला वाटतं माझा लागली उऱ्या मारायला मग पूजा करून येत टेम्पोची सर्वात पहिला आता उठली का तू पण झोपलेली वाटत जाशी आठ होता ना वहिनी पहिला या वहिनी जा टेम्पो तुमचा टेम्पोनच जायचा आता आजच्या नंतर आधी सांगता दादा हिला टेम्पोने एक दिवशी नाही फिरायला नाक्यावर करूयात थोडीशी पूजा आपल्या टेम्पोची कारण की जेवढ्या गाड्या उपयोगी नसतील तेवढा आमचा टेम्पो उपयोगी होतो कवल दादा एक नंबर मर्सडीज बोलतो आई बोलत मर्सडीज पण फेल आहे या टेम्पो समोर काय बोलतो आता काय टेम्पो थोडासा आमचा हॅवी ड्रायव्हर सारखा आहे दाखव वहिनी वहिनी त्या जीव जा ना का टेम्पो अर्धा जीव त्याचा काम कर सदर असा
तो बघ लावला बघ त्याने. दादा या टेम्पोला किती वर्ष झाले? बारा वर्ष टेम्पोला झाले. गाईस लोकांनी इकलं भंगार बी झालं असतील त्यांचं ना आपला आपण बनवला ना. अरे बनवला औषध 5% दे नवीन नवीन. तर वहिनीने सुंदर असा स्वस्तिक काढलाय. दादाचा देव आहे आत मध्ये टेम्पो मध्ये. टेम्पोचा टेम्पो चालत का वहिनी? एकवीरा माते की साई जस्ट पूजा झाली टेम्पोची. आपण संध्याकाळी किंवा आताच करूयात थोड्याच वेळात गाड्यांची पूजा. आता दादा जाणार आहे टेम्पो घेऊन आपल्या शॉप वरती, कारण की शॉप वरती टेम्पो घेऊन जायला लागतो. त्याच्यामुळे त्याने आता लवकर पूजा केली आणि तो घेऊन जाईल आता शॉप वरती टेम्पो. तर गाईज क्लायमेट पण खूप सुंदर झाला तुम्ही बघू शकता. आणि संध्याकाळचे आता 4:30 वाजले आणि 4:30 वाजता मी चाय ठेवायसाठी दुधाय पिशवी दुकानावरून घेऊन आले. तर वहिनीला सांगतो पहिला चाय ठेवायला आपल्याला, कारण की स्पेशल चहा प्यायचा खूप मूड झाला, कारण की वातावरण पण खूप थंडगार झालंय, भारी वाटतंय एकदम. तर पिऊन घेतो पहिला चाय. घे वहिनी हे पण ठेव. ठीक आहे. तर वहिनीने मस्तपैकी चहा आणला आपल्याला. इकडे घेऊन ये वहिनी, पण इथं ठेवून दे मला भाई. नाही वहिनीच्या हातचा चहा पट्ट मला. हे बघ किती स्पेशल ठेव. हा वहिनीने बघ किती मस्त ठेवली आहे दुधाचा नुसता. हा आईचा तर वेगळा. आई वगैरे पिऊन झालाय. तर आई काहीतरी दोन गोष्टी दसऱ्याच्या तुम्हाला चांगल्या सांगणार आहे. आई बोल जरा. अरे बाबा दागिन तुझा आता पैसे वापस तुझे असं तुझा कबाड. आम्ही पुसता ना आता गाड्या पैसे चैनी वगैरे सगळं पुजणार आहेत. हा कबाड. तर वहिनीने वहिनीने पुजायला घेतलं तुम्हाला दाखवतो आपल्या घरातले. तर वहिनीने आपल्या घरातले तुम्हाला कोयते हातोडे वगैरे सगळे पुजून घेतले वाटत. हा तुझी ना ठेवत, तुझी ना ठेवत. पुढच्या वर्षीपर्यंत 7-8 येऊन दे माझ्या गल्ल्यान. आणि ती सांगता अशी पूजा घ कशी पुसशील सांग. पैसे पैसेच नाहीत कबाडान, पैसे आहेत कबाडानात. कबाडानात आई हे हातोडी वगैरे विला वगैरे मस्त आहे की आम्ही आता पुजतोय पहिला. तर चला पुजून घेऊ पहिला. आता पूजा घरामध्ये आपली केली आहे आणि आता तर जाऊयात बाहेर. आणि ज्या आपल्या गाड्या आहेत, ज्या वाहने आहेत, ज्या आम्हाला सुरक्षित घेऊन जातात नेहमी, त्यांची आता आपण थोडीशी पूजा करून घेऊयात. आणि हारबीर वगैरे आणलेत ते घालून घेऊयात. तर चला आईस. तर आता संध्याकाळच्या वाजल्या 6:30 आणि 6:30 वाजता आम्ही गाड्यांची पूजा करायला घेतली आहे. तर चला या पूजा करून घेऊयात. वहिनी स्वस्तिक काढते तोपर्यंत हार वगैरे घालून झालेत आमचे. एकदम कडक स्वस्तिक काढ. आता मस्तपैकी सगळ्यांना स्वास्तिक वगैरे काढून घेऊ आणि पूजा वगैरे करून घेऊ गाड्यांची. त्याच्यानंतर आपण आईच्या शॉपवरती जाणार आहोत नाक्यावरती. एकदम मस्तपैकी पूजा वगैरे करून झाल्या सगळ्या गाड्यांच्या. आता आपण कुठे चाललो वहिनी? नाक्यावर. तर नाक्यावरती आपल्या शॉपची पूजा करायची. त्याच्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे? हा तर ताईच्या इथे जायचं त्याच्यानंतर. तर चला पटापट आपण 4-व्हीलर घेऊन जाऊ लगेच. आता पूजा वगैरे तर झाली आहे. गाईज बघू शकता पूर्ण सुंदर असं डेकोरेशन केलं आईने. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूपच सुंदर केलं आहे. आणि हार वगैरे सजावट पूर्ण शॉपला. कसं वाटतं दादा तुला? दरवर्षी असतं का तुमचं अशी सजावट? दरवर्षी प्रमाणे आई वर्षावरच. तर त्याच्यावरतीच आपलं सगळं काय चालतं. त्याच्यासाठीच करणार तर कोणासाठी करणार? काय बोलतो बहिणी? तर चला आता आपण पटापट पूजा करायची. काय बोलतो बहिणी? तर पूजा करून घेऊयात आपल्या शॉपची. बहिणी इथंच पूजा करते का आता? तर आई सर्वीकडे सोना ठेवते. सोना ठेवून सोना घ्यायचा विचार वाटतं आईचा. आई चांगला सोना जे माझ्या पोऱ्याचा चांगला किस्सा भरून दे. अरे बाबा आईने काय केलं बघा. आई बाबाचा चांगला आशीर्वाद घ्या. आई बाबाचा आशीर्वाद लागेल बाबा तुला. लागेल तुला आशीर्वाद.
आता पूजा वगैरह झाली आहे जस्ट आपली दुकानाची, आता मी खाऊन घेतो प्रसाद। तर आपल्या गाडीची मस्त पैकी पूजा चालू आहे, नाक्यावरती डायरेक्ट गाडी आणली आहे, आपल्या घरी का गाडीला ठेवता आलं नाही त्याच्यामुळे आपण नाक्यावरतीच पूजा केली गाडीची। लगीन झाले असंच असतं, चड्डी वगैरे ना करणार वगैरे कोण बघणार आता। तर वहिनी इथे पूजा करते गाडीची आपल्या, आणि ही गाडी माझ्या आईची फेवरेट आहे, का म्हणून सांग आई किती का। त्याच्यावर पोट भरता, त्याच्यावर धंदा पाणी चांगला चालते। लावली वाट लावली काय आहे का। तर दीदीचा बर्थडे आपण करत आहोत आपल्या मच्छी शॉप वरती, आणि दादा वगैरे सगळी दीदी वगैरे आली आहे। दे दे हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे है हमारे दीदी का बर्थडे है। सेलिब्रेशन सगळ्यांनी मिळून केलं, आम्ही आता खाऊन घेतो केक। ओके गाइस, तर पूजा वगैरे एक नंबर झाली पूर्ण दुकानाची, आणि खूप भारी वाटलं। आई तुला कसं वाटलं पूजा करून? पूजा लय भारी झाली बाबू, छान वाटलं मला एकदम। आता तू कुठे चालली आहे? आता माझ्या पोरीची घरी चालली, आज वस्तीला चालले मी। तर कधी ऐकलं ना आईच्या तोंडातून की आई वस्तीला जाते मुलींच्या घरी, पण आज फर्स्ट टाइम मला तर वाटतंय गेली चालली असं। आई कितीक वर्षातून चालले तू? कवा झेले का? मी पोरा आता झाली किती वयाची, 30-30 वर्षाची पोरा झाली, पोरांची वय 30 वर्ष झाली, पण आई गाव पुरींची घरी जेली नाही वस्तीला। आज पहिल्यांदा चालले आहो, फक्त राहत का 10 वाजे परत 10 वाजे। अरे द्यावा, आईने एक मिनिटं घालवली 10 वाजेपर्यंत बोलतो राहत का फक्त वस्तीला चालली आई तू? वस्तीला चालली आहे म्हणा राहवाच रे बाबू, विचार करता मी। राह तू राह, आजच्या दिवस राह, आईला आज राहू आपण वस्तीला, तर आईच्या इथे कधीच जात नाही कुठेच। तर चला आता जाऊयात दीदीच्या इथे आपण। जस्ट आलो मी दीदीच्या इथे, आणि आता मी सोन्याची पूर्ण एक थैली भरून सोनं आणलंय, तर सगळ्यांना मी वाटत फिरतो आता सोना। इथे पहिले तुला घे, हॅपी दसरा। मला पैसे तर दे थोडे, तुझा पण दे। हॅपी दसरा वहिनी, वहिनी हॅपी दसरा वहिनी। घे सोना लेम भारी माझा चमचम, तर बघ हॉलमार्कचा आहे, हॉलमार्कचा आहे, हॉलमार्कचा आहे। घे हॅपी दसरा घ्या, तुम्हाला हॅपी दसरा माझ्याकडनं झुक झुक जिओ असं हॅपी राहा नेहमी। हा घे तुला हॅपी दसरा, नीट पाय पसरा, मामीच्या पाय नसतं परायचा, घे हॅपी दसरा। मी पारायचा असते पाया दर वहिनी पत्र भाऊजी, हॅपी दसरा, हॅपी दसरा, झुक झुक जिओ, तुम्हारी लाइफ और बढ़ जाए। वापस चांगला है ना, चांगला है आपला सोना। आई हॅपी दसरा, सोना दे मला वापस, माझा मला दे वापस कर मला। घे तुला बाबू एक माझ्या बास्किटात राहू दे का, असं पैसे माझं पाकिट भरू दे। अरे द्यावा दर मला पाय भरून दे हॅपी दसरा। माझी पोषकात राहते सोनेन भरू दे, माझ्या पोराला घरी येऊन दे रे माझ्या बाबा। अरे बाबा अजून मेकअपच चालू आहे आमच्या प्रियाचा। प्रिया घे चल मेकअप करायच्या पहिला, मी चाललो बाहेर। घे हॅपी दसरा, आणि नीट पाय पसरा, मस्त पैकी दिसरा तुम्ही, दर पाय पडून दे। इका असते आशीर्वाद दे, मोठा गाडी आहे लवकर गायत्री। हॅपी दसरा, थँक्यू। मला कुठे पाय पडते, भाचीच नाही पडायचा, नसत पडायचा, नसत पडायचा। तर गाईज आज आम्ही सर्व एकत्र आहोत, आणि आम्ही आज जो डिनर करणार आहोत तो ताईच्या इथे करणार आहोत, इथे होणार आहे। तर मस्त पैकी आजचा दिवस जाणार आहे, आपला खूप स्पेशल होतोय। दसऱ्याचा हा दिवस आमच्या सगळ्यांचा एकत्र यायचा दिवस असतो, जे पण सण असतात ते आम्ही एकत्र साजरा करतो, आणि आम्ही माझ्या दोन्ही दीदी बाजूबाजूलाच राहतात, त्याच्यामुळे आम्ही दीदीच्या इथे येतो, नाहीतर दीदी आमच्या इथे येतात। आम्ही असं दसरा वगैरे कोणता पण सण असं एकदम सुंदरपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला हा सण खूपच भारी चाललाय आमचा। तर जस्ट आम्ही जेवायला बसलो, तर चला पहिला तर जेवण घेऊ, तुम्हाला दाखवतो जेवायला काय आहे। आज स्पेशल व्हरायटी आहेत सगळ्या, काय मस्त पैकी जमजमीत जेवण आहे, पण भाजीच आहे, पण मस्त आहे। इकडे पापड, इकडे पनीर चिल्ली, वापस खूप सुंदर असं जेवण आहे, भाज्या आहेत दोन दोन, गुलाबजामुन आहेत,
पुऱ्या वगैरे आहेत, आणि इकडे आमची गायत्री बाय जेवायला बसले. गायत्री कसं जेवण आजचं? खरं सांग, जोर घेतले बोललेली की वस्तीला राहणार आहोत. वस्तीला राहणार होता बोललेली की तिकडे मग आता. सो ठीक आहे गाईज, तर जेवण वगैरे सगळं काय झालंय, ताईच्या इथून आलो आणि घरी येऊन फ्रेश सुद्धा झालो, कारण की आमची वहिनी कुठं ऐकते चल गरबा खेळायला. गरबा खपला तरी पण तिचा गरबा खेळणं चालू आहे. स्टार्टिंगला कोणच गेलं नाही गरबा खेळायला, पण लास्टचे एक दोन दिवस राहिलेत त्याच्यामध्ये खेळण्यासाठी यांना खूप म्हणजे उत्सुकता. आणि त्याच्यामध्ये आमची एक प्रिया एक पाठी काय करते सगळेच, म्हणजे आता काय करणार, जायला लागतं मामा म्हणजे भाचीला घेऊन जायला लागणार. आणि एक तरी एक वहिनी असे ताप द्यायला. तर ठीक आहे, कारण की आज दसरा आहे ना, दसऱ्याचा लास्ट दिवस असतो आमच्याकडे, विसर्जन करत नाही दसऱ्याला देवीचं. तर आज सुद्धा आमच्या इथे खूप जोरामध्ये गरबा असतो, तर यांना आज घेऊन जाणार आहे आणि नाचवणार आहे. बघूत कसे डान्स करतात. नाचता तर एकाला धर नाही येत, पण नवऱ्याला बरोबर हसायला आला. तर चला पटापट जाऊयात आणि गरबा खेळतील ते बघूयात. आता नाचा का जोर जोरात प्रिया, थकलेला असता नाचाला. जा मी गाडी मध्ये चाललो, तुम्ही जा. माझा काय काम आहे तिथं, तुम्हाला नाचायला आणले मी. इथे आतमध्ये जाताच मला पंढरी शेठची एकदम रॉयल एंट्री दिसली आणि ती बघून आणखी मला उत्सव वाढायला लागला. आणि पूर्ण काय मी सगळे काय जेवढे पण फॅन्सी ड्रेस झालेले आहेत त्यांना सगळ्यांना कॅचअप केलं, ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. खूप जास्त नाचलं सुद्धा आम्ही आणि वहिनी सुद्धा खूप जास्त नाचली. मला तर एवढं काही नाचायला भेटलं नाही तिथे, आणि शूट करायला तर माझ्यासोबत कोणच नव्हता, तरी सुद्धा मी फॅन्सी ड्रेसचा शूट केला. आणि आय होप तुम्हाला हा शूट खूप जास्त आवडला असेल, कारण की हेडूसन गाव म्हटलं तर फॅन्सी ड्रेससाठी खूप जास्त मानला जातो. आणि ह्याच फॅन्सी ड्रेससाठी खूप फेमस सुद्धा आहे, कारण की असा फॅन्सी ड्रेस तुम्ही कुठेच बघितला नसेल, कारण की फॅन्सी ड्रेस हा हेडूसन गावामध्ये खूप मोठा असतो, कारण की खूप लांबून लांबून लोक सुद्धा येत असतात इथे. आणि खूप सुंदर असं फॅन्सी ड्रेस तुम्हाला हा बघायला भेटला असेल आपल्या व्लॉगमध्ये. गाईज यांना बिलकुल पण काम धंदे नाहीत, रात्रीच्या 1 वाजता मला चायनीज खायला घेऊन चालले. क करू आता यांचा तुम्हीच सांगा. मी पण कळेन आता मग जायचं. बहिणी घरा जाओ, जाओ टन मारू बघला. याला घरा जाऊन नेऊन पण याई मला वापस घेऊन चालल्या. कसं बोलूया ना, रस्त्यातच घेतले मग वापस घेऊ घरी.
ना मी करता घरी मला माहिती मग तुम्ही असं का करता तुम्हीच बोलवले मला चल मग चला यानं चायनीज खावत आज पैसे हे भरतीन पण आणि सांगता पैसे भरशील महिने कोटी ना बोललो माझं पैसे घेऊन माझं भरशील का हा तर इथे सर्वांनी आम्ही मेलून राईस खाल्ला कारण की सगळ्यांना भूक लागलेली आणि इथन घरी आलो तर जस्ट आलो घरामध्ये आणि सगळ्यांना चायनीज वगैरे खाल्ला आम्ही एकत्र आणि आजचा दिवस खूप भारी सुद्धा गेला आणि मस्त पैकी सगळ्यांसोबत स्पेंड केला टाइम पूर्ण आणि दसऱ्याचा दिवस होता खूप सुंदर असा आपल्या आयुष्यात हा दसरा हा सण सगळ्यांना सुखाचा लाभो आणि आज लास्टचा दिवस गरबा सुद्धा खेळायला घेऊन गेलो यांना सगळ्यांना गरबाच्या म्हणजे गरबा तर एक दिवस अगोदर संपलाय पण आपल्या इकडे गावामध्ये आणखी एक दिवस असतो दसऱ्याला आपण देव विसर्जन करत नाही आपण देव मानतो दसऱ्याला म्हणून देव विसर्जन करत नाही कुठे म्हणजे खूप ठिकाणी करत नाही आपल्यात तर मला तर वाटतं मोस्टली करतच नाही देवी विसर्जन नेक्स्ट डेलाच करतात तर दसऱ्याच्या दिवशी पण खूप सुंदर दिवस गेला आणि तुमचा सगळ्यांचा खूप जास्त प्रतिसाद भेटला मला आणि आज सुद्धा माझा सत्कार केला त्यांनी सगळ्यांनी मिळून तर मला खूप भारी वाटलं म्हणजे आपल्या आजूबाजूचे गाव जे माझ्यासाठी एवढं जीव लावतात माझ्यावरती माझ्या फॅमिलीवरती सगळ्यांवरती प्रेम दाखवतात जिथे जाईल तिथे मला भेटत असतात ते मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि यांचं सगळ्यांचं प्रेम मी जपून ठेवत जाईल लास्टपर्यंत असंच प्रेम करत राहा असंच प्रेम घेत राहा तर आजचा ब्लॉग काय वाटला कसं वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही इकडे आपला फोटो दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.